नाशिक मध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर भरदिवसा गोळीबार। भाजपच्या माथाडी कामगार आघाडीच्या शहराध्यक्षावर भरवस्तीत सकाळी सकाळी गोळीबार झाल्याची घटना घडली। या घटनेने नाशिक मध्ये खळबळ उडालेली आहे। महिनाभराच्याच अंतराने नाशिक मध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाल्याने नाशिक मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिडको परिसरातील बाजीप्रभू चौकात ही गोळीबाराची घटना घडलेली दिसते। धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे। दरम्यान गोळीबार झालेला भाजप पदाधिकाऱ्यांचे राकेश कोष्टी असं नाव आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता। आपापसातील वादातून प्रकार घडला असल्याचे प्रथमदर्शनी दिसते असं पोलिसांचं म्हणणं आहे। या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। राकेश कोष्टी नावाच्या एका इसमावरती फायरिंग करण्यात आलेलं आहे। तर दोन फायर करण्यात आलेले आहेत। खाली केस वगैरे आम्हाला घटनास्थळावर सापडलेले आहेत। त्याच्यामध्ये जे फायर करणारे आहेत त्या फायर करणाऱ्या आरोपींपैकी जया दिवे नावाचा आरोपी आम्ही अटक ताब्यात घेतलेला आहे आणि इतरही आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहे। पुढील 24 तासाच्या आत इतरही आरोपी आम्ही अटक करू आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याच्यामध्ये कामगार सेलचं एक पद असल्याची माहिती आहे। बीजेपी सेलचं कामगार पक्ष आहे। त्याची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। आपसातील वादातून हा प्रकार झालेला असावा असं प्रथमदर्शनी आहे। फिर्याद घेण्याची प्रक्रिया चालू आहे। तर जया दिवेला ताब्यात घेतलं, त्यांनी सांगितलं की कशावरून झालं आहे, कारण दोन्ही सराईत गुन्हेगार आहे। तर आम्ही चौकशी करत आहोत, त्याच्याकडे पण जे कारण आहे ते स्पष्ट लवकरच होईल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक।